नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दिलीप चव्हाण, तुमचा केमिस्ट्री या विषयाचा शिक्षक। मागच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण आपला जो बेसिक सायन्सचा पेपर आहे त्याचा कोड 22-102 आहे, याची सविस्तर रचना आपण समजून घेतली की त्यामध्ये दोन पार्ट आहेत, पहिला पार्ट फिजिक्सचा, दुसरा पार्ट केमिस्ट्रीचा। केमिस्ट्रीमध्ये परत दोन पार्ट आहेत, त्यातला पहिला थेअरीचा आणि दुसरा प्रॅक्टिकलचा। थेअरीमध्ये आपल्याला एकूण तीन टॉपिक आहेत, पहिला केमिकल बॉन्डिंग अँड कॅटालिसिस, दुसरा करोजन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री, तिसरा की जो सहा सब युनिट्सचा एकत्र मिळून तिसरा टॅबला, त्यामध्ये पेंट, वॅरनिश, ॲडेझिव्ह, पॉलिमर, लुब्रिकंट, लक्षात या सगळ्या टॉपिकचा मी एकत्रच मिळून जो आपला होतो तो म्हणजे तिसरा टॉपिक। या तिन्ही टॉपिकवर आपल्याला मित्रांनो एकूण 50 मार्काचा अभ्यास करायचा आहे। 50 मार्क फिजिक्सचे, 50 मार्क केमिस्ट्रीचे, त्यातसुद्धा बोर्डाचा जो पेपर आहे आपला तो केमिस्ट्रीचा 35 मार्काचा आणि बोर्डाचा 35, फिजिक्सचा केमिस्ट्रीचा 35-35 मिळून टोटल 70 मार्काचा पेपर। त्यापैकी आपल्याला कमीत कमी 28 गुण घेणं गरजेचे आहे, पास जर व्हायचं असेल, पण आपल्याला 70 पैकी 70 घ्यायचे। किती घ्यायचं आपल्याला? आपलं टार्गेट 70च आहे। किती टार्गेट आपलं? 70च, आणि आपल्याला कमीत कमी 28, पण आपल्याला कमीकडे बघायचं नाही, आपल्याला मॅक्झिमम अचीव करायचं आहे। मग चला मित्रांनो आपण आजच्या आपल्या या लेक्चरमध्ये डायरेक्ट आपला सिलेबस स्टार्ट करणार आहोत। त्यातला पहिला टॉपिक आपण घेतोय, टॉपिक नंबर 1 केमिस्ट्री मधला केमिकल बॉन्डिंग अँड कॅटालिसिस। केमिकल बॉन्डिंग अँड कॅटालिसिस आपण बऱ्याचशा गोष्टी आपण 8वी, 9वी आणि 10वीला शिकलोय मित्रांनो। म्हणजे आपण केमिस्ट्री शिकतोय, केमिस्ट्री म्हणजे काय? इट इज द स्टडी ऑफ मॅटर। केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर म्हणजे काय? पदार्थ। पदार्थाची एकूण किती अवस्था असतात? तीन। त्यात पहिली अवस्था सॉलिड, ज्याला आपण स्थायी म्हणतो, दुसरी अवस्था लिक्विड, ज्याला आपण द्रव्य म्हणतो, तिसरी गॅस, ज्याला आपण काय म्हणतो? आपण वायू म्हणतो। आणि त्या ज्या काही अवस्था आहेत त्या डायरेक्ट येतात का? त्याच्या आधी काही जे स्टेप असतात त्या स्टेप आपल्याला केमिकल बॉन्डिंग म्हणजे, बॉन्डिंग म्हणजे बंध। जसं दोन गोष्टी वेगळ्या आहेत, ही गोष्ट वेगळी, ही गोष्ट वेगळी, या दोघांना एकत्र केलं आपण एकत्र होतील का? नाही होणार। का नाही होणार? यामध्ये बॉन्ड नाही। काय नाही? बॉन्ड। यामध्ये बॉन्ड असतं गरजेचं, तो बॉन्ड जो आहे तो कसा असायला पाहिजे? केमिकली असायला पाहिजे। म्हणून या टॉपिकचं नाव काय मित्रांनो? केमिकल बॉन्डिंग, द बॉन्ड विच इज फॉर्म केमिकली, द बॉन्ड विच इज फॉर्म केमिकली। जसं एक्झाम्पल घेतलं आपण, ए हा एक घटक आहे अधिक बी हा दुसरा घटक आहे, काय असेल ते आपण नंतर बघूया। अभिक्रिया आपल्याला माहिती आहे, पहिला घटक दुसऱ्या घटकासोबत रिएक्ट होऊन दोघांमध्ये एक पदार्थ तयार करतो आणि त्यामध्ये असतो बॉन्ड। हा ए बी ज्याला म्हणतो आपण, काय म्हणणार? ए बी। आणि हा ए बी म्हणजे कुठल्या प्रोसेसने तयार झाला? केमिकल बॉन्डिंग, द प्रोसेस इन विच वन कंपाऊंड इज फॉर्म, वन कंपाऊंड इज फॉर्म बाय केमिकल। तो कसा होतो ते बघण्यापूर्वी काही बेसिक गोष्टी आपल्याला शिकणं गरजेचं आहे। मग तुम्ही म्हणणार कॅटलिस्ट, ऍक्च्युली ह्या टॉपिकमध्ये दोन पॉइंट वेगळे आहेत। केमिकल बॉन्डिंग पाहिलं शिकणार आपण की एक बॉन्ड कसा तयार होतो, बॉन्ड एक नसतो, ऍक्च्युली याचे बरेचसे प्रकार आहेत, आणि ते बॉन्ड करण्याची त्यामध्ये आपण उपयोग करणार कशाचा? कॅटालिसिसचा, तो आपण नंतर बघणार। मग केमिस्ट्री शिकत असताना पहिली गोष्ट काय आली आपली? मॅटर, जे आपण डायरेक्ट वापरतो, पाणी मॅटर आहे, हवा मॅटर आहे, माती मॅटर आहे, लक्षात? त्याचे एकूण तीन स्टेप, सॉलिड, लिक्विड आणि तिसरी गॅस। तिथं अगदी शिकलो आपण, लक्षात? सॉलिड, लिक्विड आणि गॅस। सॉलिड एक्झाम्पल घेतलं आपण, तर एक्झाम्पल काय आहे आपल्याकडे? सॉइल, मी त्याला आपण काय म्हणतो? माती म्हणतो। लिक्विडचं घेऊया आपण H2O, काय एक्झाम्पल घेतलं आपण? H2O। आणि गॅसचं घेऊया आपण O2। आता या ठिकाणी तुम्हाला उदाहरण म्हणजे लक्षात येईल, O2, H2O आणि सॉइल म्हणजे माती। मातीमध्ये बरेच घटक असतात, ते सगळे आपण बघणार आहोत। मग बघा या ठिकाणी तुम्ही हायड्रोजन, याचं म्हणजे O म्हणजे ऑक्सिजन, हे याच्यासोबत बांधलं आहे। बांधलं म्हणजे यामध्ये काय आहे? बॉन्डिंग आहे। आणि बॉन्डिंग कशी आहे ती? केमिकली। कशी बॉन्डिंग आहे ती? केमिकली। म्हणून या टॉपिकचं नाव काय आहे? केमिकल बॉन्डिंग। मी पहिल्यांदा आपण केमिकल बॉन्डिंग शिकणार, आणि ती बॉन्डिंग शिकल्यानंतर त्यामध्ये कॅटालिस्ट, कॅटालिस्ट म्हणजे काय? द सबस्टन्स विच इन्क्रीज ऑर डिक्रीज द स्पीड ऑफ रिएक्शन, असा घटक अभिक्रियेमध्ये घेतल्यानंतर एकतर त्या अभिक्रियेची गती वाढणार किंवा कमी होणार, त्या अभिक्रियेची गती वाढणार किंवा काय होणार? कमी होणार, त्या घटकाला म्हणतो आपण कॅटालिस्ट। त्या प्रक्रियेला म्हणणार आपण कॅटालिसिस, त्या प्रक्रियेला काय म्हणणार आपण? कॅटालिसिस, लक्षात? म्हणून पहिल्यांदा शिकत असताना आपण बघितलं आपण मॅटर म्हणजे पदार्थ, त्याच्या तीन अवस्था, आता हा डायरेक्ट येतो का? तर नाही, या सगळ्याला काय म्हणतो आपण? कंपाऊंड। काय म्हणतो आपण? कंपाऊंड। म्हणजे पहिल्यांदा आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे हे सगळं कंपाऊंड आहे। कंपाऊंड कशापासून तयार होतो? तर इलेमेंट। कशापासून तयार होतो?
मूलद्रव्य ज्यादा म्हणतो आपण सोडियम Na ही संज्ञा आहे मूलद्रव्य ॲल्युमिनियम Al गोल्ड Au लक्षात सिल्वर Ag प्लॅटिनम Pt कॉपर Cu हे सगळे काय आहे आपल्याकडे एकूण 118 मूलद्रव्य आहेत मित्रांनो किती मूलद्रव्य आहेत 118 मूलद्रव्य आहेत 118 मूलद्रव्याचे आपल्या परत माहिती प्रकार आहेत ते पण आपण बघत जाऊया आणि कंपाऊंड आणि इलेमेंट कंपाऊंड नंतर पहिली स्टेप डायरेक्ट कंपाऊंड आला का नाही काय आला तो इलेमेंट पासून काय झाला म्हणजे ऍक्च्युअली हे ऍरो आपण काढत असताना असा काढावा लागेल कारण की इलेमेंट पासून काय झालेलं आहे कंपाऊंड आणि इलेमेंट मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला काय म्हणतो आपण अणु किंवा काय म्हणतो आपण ऍटम म्हणजे लक्षात घ्या ऍटम अणु अणु म्हणजे काय इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ऍन इलेमेंट स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ ऍन इलेमेंट त्या ठिकाणी बघा आपण एक वन बाय वन करत चाललोय बॉन्डिंग मध्ये बॉन्डिंग हा कंपाऊंड तयार करतो पण करण्यापूर्वी सुरुवात कुठून आहे हे आपल्याला बघायचं आहे कंपाऊंड कशापासून मिळाला इलेमेंट पासून इलेमेंट कशापासून मिळाला ऍटम ऍटमची व्याख्या काय आहे स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ऍन इलेमेंट मूलद्रव्याचे नाम तो गॅस असू दे लिक्विडचा असू दे किंवा सॉलिडचा असू दे सगळ्यांच्या ऍटमला आपण काय म्हणणार स्मॉलेस्ट पार्टिकल म्हणणार आणि या ठिकाणी द ग्रुप ऑफ ऍटम इज कॉल्ड एज इलेमेंट काय म्हणणार तर आपण ग्रुप ऑफ ऍटम म्हणजे अणूंच्या संचयाला सगळे जोडून एकत्र केले पहिला अंतरा हजारो टाको की मूलद्रव्य तयार झालं लक्षात मग हे मूलद्रव्य अभिक्रियेमध्ये केमिकली भाग घेणार अभिक्रियेमध्ये केमिकली भाग घेणार आणि घेतल्यानंतर एक बॉन्ड तयार होणार तो बॉन्ड म्हणजे कुठला बॉन्ड असेल केमिकल बॉन्डिंग लक्षात म्हणजे पहिल्यांदा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत असताना मॅटर वापरतो लक्षात की जो मॅटर तीन ज्या अवस्था आहेत सॉलिड लिक्विड गॅस आता हे उदाहरण घेते याच्यावरती कुठलाही घेऊ शकता लक्षात ते घेतल्यानंतर ह्या सगळ्या पदार्थांना आपण एक कंपाऊंड म्हणतो जो कंपाऊंड कशापासून तयार होतो इलेमेंट पासून आणि हा इलेमेंट म्हणजे काय की जो कशापासून तयार होतो ऍटम पासून ऍटम म्हणजे स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ऍन इलेमेंट मात्र लक्षात घ्या इलेमेंट भाग घेतोय तर आता कोण भाग घेतोय ऍटम आता आपल्याकडे आपण आताच म्हणलो किती मूलद्रव्य आहेत त्या ठिकाणी बघितलं आपण 118 मूलद्रव्य आहेत इलेमेंट्स किती आपल्याकडे 118 म्हणजे इलेमेंटचे प्रकार आपण बघूया आता वन बाय वन आता या ठिकाणी बघत असताना पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे मेटल दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे नॉन मेटल तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मेटेलॉइड्स शिकलोय आपण सगळं आणि तिसरा जो प्रकार आहे इनर्ट गॅसेस लक्षात हे बघत असताना आता तुम्ही लक्षात घ्या इलेमेंट म्हणजे ग्रुप ऑफ ऍटम म्हणजे याचाही ऍटम असणार आहे याचाही ऍटम असणार आहे याचाही ऍटम असणार आहे आणि याचाही ऍटम हे सगळ्यांचे ऍटम अभिक्रियेमध्ये एकाच पद्धतीने भाग घेतील का ऑल ऍटम कॅन सिमिलरिटी पार्टी केमिकल रिएक्शन कॅन सिमिलरिटी पार्टी केमिकल म्हणजे सगळे घेऊ शकतात का तर अजिबात नाही कारण आपले म्हणजे धातूचे गुणधर्म वेगळे आहेत अधातूचे गुणधर्म वेगळे आहेत धातू सदस्याचे गुणधर्म वेगळे आहेत इनर्ट गॅसचे गुणधर्म वेगळे आहेत म्हणून हे शिकण्यासाठी आपला हा जो इलेमेंटचा प्रकार आहे ज्याचे एकूण आपल्याकडे किती आहे 118 की ज्या इलेमेंट पासून काय तयार होतं कंपाऊंड तो कसा तयार होतो केमिकल बॉन्डिंगने तर त्यासाठी पहिल्यांदा आपलं काय समजून घ्यायला पाहिजे ऍटम समजून घ्यायला पाहिजे आपल्याला माहिती आहे ऍटम इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ऍन एलिमेंट वी कॅन नॉट क्रिएट आपण त्याला तयार करू शकत नाही वी कॅन नॉट डिस्ट्रॉय आपण त्याला डिस्ट्रॉय करू शकत नाही वी हॅव टू जस्ट इमॅजिन वी हॅव टू जस्ट वी कॅन नॉट क्रिएट वी कॅन नॉट डिस्ट्रॉय वी हॅव टू जस्ट इमेज म्हणजे आपण त्याची फक्त काय करू शकतो कल्पना करू शकतो म्हणजे हा जो ऍटम आहे आपला ज्याची आपल्याला फक्त कल्पना करता येते की तो कसा असेल स्फेरिकल सर्कल सारखा कसा असेल तो स्फेरिकल सर्कल ज्याला एक स्वतःचं काय असेल न्यूक्लियस असेल ऍटम स्फेरिकल सर्कल हा जो तुमचा काय आहे तो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस आहे पण या न्यूक्लियस आणि या ऍटम मध्ये एकूण तीन घटक असतात त्यातला पहिला प्रोटॉन दुसरा न्यूट्रॉन आणि तिसरा इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन त्यापैकी प्रोटॉन वर चार्ज असतो पॉझिटिव्ह न्यूट्रॉन हा असतो उदासीन ज्याला म्हणतो आपण न्यूट्रल इलेक्ट्रॉन त्यावर चार्ज असतो निगेटिव्ह बघा विक्रियेमध्ये भाग घेतात ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन भले हा आयटम मेटलचा असू दे नॉन मेटलचा असू दे मेटलचा असू दे की नाही हे सगळे केमिकल बॉडीमध्ये भाग घेत असताना त्याची आपल्याला ॲबिलिटी लक्षात घ्यायची की अभिक्रियेमध्ये नेमका भाग कसा घेतोय की त्यापैकी प्रोटॉन घेतोय
न्यूट्रॉन घेतो इलेक्ट्रॉन म्हणजे आपल्याला लोकेशन माहित पाहिजे मग त्यावेळी आपण लोक घ्यायला काय येतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोन्ही एकत्र येतात हे कुठे असतात न्यूक्लियस मध्ये कुठे असतात बघा प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन कंबाइनली प्रेझेंट इन न्यूक्लियस दोन्ही एकत्र असतात कुठे असतात न्यूक्लियस मध्ये आणि इलेक्ट्रॉन व्हिच इज ऑलवेज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस जो सतत फिरत असतो त्याच्यामध्ये ऑर्बिट किंवा सेल मध्ये इलेक्ट्रॉन कुठे असतो तुमचा या ठिकाणी घेऊया आपण ऑर्बिट किंवा त्याला म्हणतात सेल ऑर्बिट किंवा सेल पण त्यामध्ये बघा लक्षात घ्या प्रोटॉन जर गेला न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन गेला दोघा उदासीन आहे न्यूट्रल गोष्ट आपल्याला माहिती आहे रिएक्ट होते का अजिबात होत नाही रिएक्ट एक प्रोटॉन व्हायला पाहिजे इलेक्ट्रॉन त्यापैकी बघा तुम्ही केंद्राकडे मग ऍटमच्या कक्षेला ओलांडून प्रोटॉन भाग घेणार का तर नाही म्हणजे नेहमी इलेक्ट्रॉन हा अभिक्रियेमध्ये भाग घेतो म्हणजे इलेक्ट्रॉन इथे दिला जाईल किंवा घेतला जाईल किंवा शेअर केला जाईल तीन कंडिशन पॉसिबल आहेत एक इलेक्ट्रॉन देणे म्हणजे लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन दुसरं घेणे गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन आणि तिसरं शेअरिंग काय असेल शेअर ते काय असेल ते बघूया आपण व्हेन केमिकल बॉन्डिंग इज टेक्स प्लेस देन इलेवन हॅविंग अबिलिटी टू लूज द इलेक्ट्रॉन टू गेन द इलेक्ट्रॉन और शेअर द इलेक्ट्रॉन लूज लूज कोण करते गेन कोण करते हे आपण बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत आपण की मेटल लूज करत असेल का गेन करत असेल नॉन मेटल कोण लूज करतो गेन करतो काही घडली असेल नव्हे पण हे कळण्याआधी आपण लक्षात घ्या ऑलवेज इलेक्ट्रॉन टेक पार्ट इन केमिकल रिएक्शन ऑलवेज इलेक्ट्रॉन टेक पार्ट इन केमिकल रिएक्शन प्रत्येक वेळेला इलेक्ट्रॉन भाग घेतात लक्षात जसं आपल्याला आपल्याकडे किती इलेमेंट आहेत 118 पहिला असेल अणू क्रमांक एक दुसरा असेल अणू क्रमांक दोन असं इन्क्रीजिंग ऑर्डर चढत्या क्रमांकाची जी अवस्था असेल ते करत असताना या ठिकाणी आपल्याला हा ऍटम लक्षात आला आहे याचे एकूण तीन गुणधर्म लक्षात घ्यायला पाहिजे त्यांना पहिला ऍटॉमिक नंबर ज्याला म्हणतो आपण दाखवतो आपण कॅपिटल झेड ना दुसरा ऍटॉमिक मास नंबर ज्याला कॅपिटल ए दाखवतात तिसरी सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी म्हणजे काय व्हॅलन्सी जी आपल्याला आता या ठिकाणी केमिकल बॉन्डिंगला महत्वाची आता बघा ऍटॉमिक नंबर नंबर म्हणजे आपल्याला माहिती क्रमांक ऍटमचा नंबर त्याच्या काय बघा त्याची नंबर ऑफ इलेक्ट्रॉन एक्झॅक्टली बॅलन्स नंबर ऑफ प्रोटॉन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन एक्झॅक्टली बॅलन्स नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे काय ऍटॉमिक नंबर म्हणजे धड झाला नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या आणि नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या झेड इज इक्वल टू पी इज इक्वल टू ई लक्षात झेड इज इक्वल टू पी इज इक्वल टू ई म्हणजे काय झाला त्या मूलद्रव्याचा अणुक्रमांक म्हणजे अणुक्रमांक सोडियमचा जर 11 असेल त्यामध्ये प्रोटॉन 11 असतील इलेक्ट्रॉन 11 असतील लक्षात तसंच आपला ऍटम मास मास म्हणजे वजन आणि आपल्या म्हणजे हा ऍटम आहे ह्याचं वजन काय असेल ह्याच्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये ह्याच्या आतमध्ये काय आहे प्रोटॉन न्यूट्रॉन सिंपल व्याख्या बघा ऍटम मास नंबर म्हणजे एक पी प्लस एल पी प्लस एल म्हणजे काय ऍटमिक मास नंबर इज द सम ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन सम म्हणजे बेस ऍटमिक मास इज द सम ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन प्रेझेंट इन न्यूक्लियस ऑफ द ऍटम आता तिसरी सगळ्यात मध्ये ऍटमिक नंबर कसं झालाय त्याचा फॉर्म्युला काय आहे झेड इज इक्वल टू पी इज इक्वल टू ई पी म्हणजे प्रोटॉन कुठे असतात न्यूक्लियस तुम्ही बघू शकता ई म्हणजे इलेक्ट्रॉन कुठे असतात ऑर्बिट किंवा सेलमध्ये दोघांची संख्या जर समान असेल तर तो त्या मूलद्रव्याचा अणुक्रमांक झाला मास म्हणजे वजन त्याचा फॉर्म्युला काय आहे ए इज इक्वल टू पी प्लस एल ए इज इक्वल टू पी म्हणजे प्रोटॉन एम म्हणजे न्यूट्रॉन दोन्ही कुठे असतात केंद्रकामध्ये तो झाला ऍटॉमिक मास नंबर तिसरी प्रॉपर्टी महत्त्वाची केमिकल बॉन्डिंगला पाहिजे व्हॅलन्सी म्हणजे काय इट इज द कंबाइनिंग कॅपॅसिटी इट इज द कंबाइनिंग कॅपॅसिटी ऑफ द इलेमेंट मूलद्रव्याची अभिक्रियेमध्ये भाग घेण्याची क्षमता मूलद्रव्याची अभिक्रियेमध्ये भाग घेण्याची क्षमता म्हणजे काय झाली व्हॅलन्सी आता आपल्याला माहिती आहे मेटल भाग घेणार आहे नॉन मेटल भाग घेणार आहे मेटलाइट भाग घेणार आहे प्रत्येकाची भाग घेण्याची क्षमता कशी असेल वेगळी आणि त्या प्रोसेसला म्हणतो आपण केमिकल बॉन्डिंग भाग घेणार घेतल्यानंतर त्या ठिकाणी काय करणार बॉन्ड त्या बॉन्डच्या प्रोसेसला काय म्हणणार आपण केमिकल बॉन्डिंग की ज्या बॉन्डिंग पासून कंपाऊंड तयार होणार आहे जो मेटल असेल तो कंपाऊंड तयार होणार इलेमेंट पासून एकूण आपल्याकडे 118 मूलद्रव्य आहेत जी ज्या इलेमेंटला आपण म्हणतो ग्रुप ऑफ ऍटम म्हणजे ऍटम म्हणजे काय स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द इलेमेंट आणि त्या ऍटमला आपण क्रिएट करू शकत नाही डिस्ट्रॉय करू शकत नाही फक्त काय करू शकतो आपण इमॅजिन करायचं सर्कल आहे त्यात तीन घटक आहेत प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन त्यापैकी प्रोटॉन न्यूट्रॉन न्यूक्लियस मध्ये इलेक्ट्रॉन ऑर्बिट किंवा कुठे आहे सेलमध्ये
त्यावरून आपण त्याचे गुणधर्म बघतोय. ऍटॉमिक नंबर म्हणजे काय, z p e. ऍटॉमिक मास नंबर म्हणजे काय, a p n. व्हॅलेंस म्हणजे काय, इट इज द कंबाइनिंग कॅपॅसिटी. आता या कंबाइनिंग कॅपॅसिटीचा उपयोग आपल्याला करायचा आहे आणि करण्यापूर्वी आता बघा या ठिकाणी, आता या ठिकाणी आपण एकच सेल म्हणले, काय म्हणले आपण, एकच सेल म्हणले, पण एकच सेल असले का तर नाही. आपण दहावीला पण शिकलो, थोडंसं त्याला मिरॉफ करतोय पुढची गोष्ट समजण्यासाठी. आता हा झाला आपला न्यूक्लियस की ज्यामध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन आहे, ही झाली पहिली सेल, दुसरी सेल, तिसरी सेल आणि जर असेल तर चौथी सेल. आपल्या माहिती आपल्याला पहिल्या सेलला के म्हणतो, दुसऱ्याला एल, तिसऱ्याला एम आणि तिसऱ्याला एन. के एल जे काय असेल सिक्वेन्स प्रमाणे, पहिली असेल तर के, दुसरी असेल तर एल, तिसरी असेल तर एम आणि चौथी असेल तर एन. ज्या सेलमध्ये काय असणार आहे, इलेक्ट्रॉन्स असणार आहे आणि ते त्या ऍटॉमिक नंबरवर डिपेंड करत आहे. एक असेल तर एक, दोन असेल तर दोन. मग त्यासाठी आपण आठवी नववीला शिकलोय मित्रांनो, डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन सेल यासाठी एक फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला आहे तो, 2n2. कुठला फॉर्म्युला आहे तो, 2n2. 2 म्हणजे नंबर आहे, n म्हणजे नंबर ऑफ सेल, के असेल तर नंबर 1, एल असेल तर नंबर 2, एम असेल तर नंबर 3, एन असेल तर नंबर 4, त्याचा वर्ग, त्याचा वर्ग. मग त्याप्रमाणे जर आपण गेलो बघा या ठिकाणी, के 2ला 2 ठेवलं आपण, केचा नंबर किती आहे, 1, 1 चा वर्ग म्हणजे 2, लक्षात, 1 चा वर्ग म्हणजे 1, सॉरी 1 चा वर्ग 1 उरले 2, किती झाले 2. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात, कमीत कमी 0, काय नसेल तर नसेल. लक्षात, दुसरा काढा या ठिकाणी, 2 × 2 2 चा वर्ग 4, काय गुणिले 2, 8. हे आपण व्यवस्थित काढले, मॅक्झिमम कॅपॅसिटी. तसं तिसरा, 2 × 3 18 आणि 2 × 4 32. 2 × 4 झालं म्हणजे काय, मॅक्झिमम. कारण का, आपण बघणार आहोत बॅलन्सिंग. आता आपण जवळ डिस्ट्रीब्युशन करत गेलो, गेल्यानंतर बॅलन्सिंग म्हणजे काय, इट इज अ कंबाइनिंग कॅपॅसिटी विच इज इंडिकेट बाय, विच इज इंडिकेट बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटर मोस्ट शेल. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटर मोस्ट शेल, जवळ तुम्हाला भरत जाणार. जसं एक्झाम्पल घेऊया या ठिकाणी आपण, या ठिकाणी घेतला आपण सोडियम अणुअंक 11 आहे. पहिल्या सेलमध्ये घातणार आपण 2, दुसऱ्यामध्ये घातणार आपण 8, तिसऱ्यामध्ये घातला आपण 1. म्हणजे याची व्हॅल्यू किती झाली, 1 झाली. किती व्हॅल्यू झाली याची, 1. म्हणजे याची अभिक्रिया वेगळी असेल. दुसऱ्या घेतला एक्झाम्पल आपण क्लोरीन अणुअंक 17 आहे, याचं कॉन्ट्रिब्युशन केलं आपण 2, 8, 7. आता बघा याचं याचं दोन्ही बॅलन्स आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटर मोस्ट शेल. ह्याच्या शेवटच्या सेलमध्ये 1 आहे, ह्याच्या शेवटच्या सेलमध्ये 7 आहे. म्हणजे दोन्हीमध्ये अभिक्रिया होत असताना सेम पद्धतीने होईल काय, तर नाही. पण ते बघण्यासाठी आपण हा फॉर्म्युला लावू लक्षात. आणि ते कसं असतात ना, आता आपण बघूया मेटल. आपल्यामध्ये एलिमेंटचे प्रकार किती, 4, मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड आणि इनर्ट गॅस. या ठिकाणी बघा, हा ऍटम बघितल्यानंतर ऍटम प्रत्येकाला लक्षात आलाय. आता बघा, वेन बॅलन्सिंग लेस दॅन 4, वेन बॅलन्सिंग लेस दॅन 4 त्यावेळेला काय होणार, लुझिंग इलेक्ट्रॉन. वेन बॅलन्सिंग लेस दॅन 4 देन इलेमेंट हॅव द एबिलिटी टू लूज द इलेक्ट्रॉन. वेन बॅलन्सिंग मोर दॅन 4 देन गेनिंग, त्यावेळेला काय होणार, गेनिंग होणार. आणि वेन बॅलन्सिंग 4 ऑर सेम, त्यावेळेला काय होणार, शेअरिंग. त्यावेळेला काय होणार, शेअरिंग. दोघं या ठिकाणी बॅलन्सिंग लक्षात आले आपल्याला, मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये असेल इलेक्ट्रॉन. जर शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन 4 पेक्षा कमी असतील तर लुझिंग होणार, 4 पेक्षा जास्त असेल तर गेनिंग होणार. 4 किंवा सेम असेल तर काय होणार, त्या ठिकाणी सेल. आणि सर राहिला प्रश्न इनर्ट गॅस, इनर्ट गॅस नेव्हर डिपार्ट इन केमिकल रिएक्शन. कारण आपल्या माहिती आहे त्याचं एक तर ऑपरेट प्रोडक्ट असते किंवा त्याचं डुप्लेट प्रोडक्ट असते. ऑपरेट म्हणजे डुप्लेट म्हणजे काय, मोजलेल्या शेवटच्या सेलमध्ये एक तर डुप्लेट जर असेल तर 2 इलेक्ट्रॉन असतील, ऑपरेट असेल तर 8 इलेक्ट्रॉन असतील आणि ते इलेक्ट्रॉन इनर्ट गॅस असतात म्हणून ते कुठल्याही अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही. फक्त कोण घेणार, मेटल. कोण घेणार, नॉन मेटल. कोण घेणार, मेटल. आता या ठिकाणी बघा, मेटलच्या ऍबिलिटी काय, लुझिंग. नॉन मेटलच्या ऍबिलिटी काय, गेनिंग.
आणि लड़के असे आपल्याला काय माहिती आहे घेतच नाही म्हटलं काय करतोय शेअरिंग करतो नाही कदा असताना या ठिकाणी केमिकल बॉन्डिंगच्या माध्यमातून एक बॉन्ड तयार होणार त्या बॉन्डचे प्रकार काय म्हणजे हळूहळू पुढे बघा इथून पुढचा पॉइंटच आपला आहे इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलेंस पुढचा पॉइंट जो बघायचा तो कुठला आपला इलेक्ट्रॉनिक पण ते बघणे आधी आपल्याला व्हॅलेंसी म्हणजे माहिती पाहिजे ॲटॉमिक मास नंबर माहिती पाहिजे ॲटॉमिक नंबर माहिती पाहिजे त्याआधी आपल्याला ॲटम म्हणजे काय माहिती पाहिजे एलिमेंट म्हणजे काय माहिती पाहिजे ते एलिमेंटचे प्रकार माहिती पाहिजे तिचे प्रकार काय आहेत मेटल नॉन मेटल मेटलॉइड आणि इनर्ट गॅस त्यापैकी मेटल काय करतो इलेक्ट्रॉन लूज करतो नॉन मेटल काय करतो गेन करतो मेटल काय करतो शेअर करतो इनर्ट गॅस अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही ही जी अबिलिटी आहे त्या अबिलिटीला म्हणतो आपण व्हॅलन्सी अलक्षात इट इज द कंबाइनिंग कॅपॅसिटी ऑफ इलेमेंट आणि ही झाल्यानंतर आपल्या हातावर डायरेक्ट मॅटर येतो जसं आता आपण उदाहरण बघितलं माती मॅटर आहे पाणी मॅटर आहे हवा म्हणजे ऑक्सिजन आपल्या शरीराच्या आत चाललाय बाहेर काय सोडतो आपण कार्बन डायऑक्साइड हे सगळे मॅटर आहे आणि या ठिकाणी हे सगळे कुठल्या पोषण तयार झाले केमिकल बॉन्डिंगच्या म्हणूनच आपल्या या पॉईंटमध्ये सुरुवातीला आपण जे हात लावतो तो कंपाऊंड कशापासून तयार झाला एलिमेंट पासून एलिमेंट कशापासून तयार झाला ऍटम पासून आणि ऍटम मध्ये तीन घटक प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन म्हणजे सुरुवातीला आपल्याला बेसिक गोष्टी ज्या ऑलरेडी आपण आठवी नववी दहावीला शिकलोय मित्रांनो केमिकल बॉन्डिंग मध्ये खूप गरजेचं आहे मग त्यासाठी आपल्याला 1 ते 30 मूलद्रव्यांचे अणुअंक पाठ पाहिजे ऍटॉमिक नंबर पाठ पाहिजे हायड्रोजन पासून झिंक पर्यंत आपल्याला तोंड पाठ पाहिजे त्यानंतर आपल्याला मेटलची एबिलिटी कळायला पाहिजे नॉन मेटलची एबिलिटी कळायला पाहिजे मेटलॉइडची एबिलिटी कळायला पाहिजे पहिला प्रश्न व्हॅलन्सीचा आपण डिस्ट्रीब्युशन केले की आपल्याला कळते आय होप सो की तुम्हाला आता लेक्चर कळालं असेल कळत नसेल तर हा लेक्चर मित्रांनो दोनदा बघा यातल्या बऱ्याचशा गोष्टी लिहून काढा ह्या लेक्चरवर तुमचा पुढचा पूर्ण टॉपिक आहे थँक्यू